कणकवली तालुक्यातील तरंदळे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 ही शाळा आता डिजिटल झाली आहे. आपल्या तरंदळे गावातील विद्यार्थ्यांना शहरी शिक्षणासारखे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी तरंदळे गावचे सुपुत्र संतोष सावंत यांनी आपल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून आवश्यक ती देणगी जमा करून या शाळेला ई लर्निंग संच भेट दिलाय. तरंदळे गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या वतीने तरंदळे गावचे सुपुत्र संतोष सावंत आणि त्यांच्या 1989 व 1992 अभियांत्रिकी बॅचच्या माजी विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन आवश्यक देणगी जमा करून जिल्हा परिषद प्राथमिक तरंदळे शाळा नंबर 1 ई लर्निंग प्रणाली संच भेट दिला आणि शाळेत ई लर्निंग प्रणाली कार्यान्वित केली. त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार संदेश सावंत यांनी काढले. ते येथील तरंदळे नंबर 1 शाळेत बोलत होते. श्री सावंत यांच्या हस्ते शनिवारी ई लर्निंग उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आस्था सरपे, महेश गुरव, स्वरूपा विखाळे, जयमाला आचरेकर, तानाजी नाईक, स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशन मुंबईचे पदाधिकारी संतोष सावंत, किरण बोरकर, जितेंद्र सावंत, रमाकांत देवलकर, अभय सावंत, जयसिंग नाईक, प्रणाली कासले, गणपत मरगज, मारुती गोवेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना संदेश सावंत म्हणाले, काही अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानुसार चित्र, आवाज व कृती एकाच ठिकाणी समोर दिसल्यावर विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते, त्यांना विषय समजणे सोपे जाते, तसेच विषय दीर्घकाळ लक्षात राहतो. याद्वारे प्रभावीपणे अध्यापन होणे हे डिजिटल शिक्षण प्रणालीचे फायदे आहेत. या ठिकाणी डिजिटल शाळा होत असतेवेळी त्यांची जी संकल्पना आहे ती फार महत्वाची संकल्पना आहे. या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 100 शाळा झाल्यात. खरोखरच 100 शाळा झाल्यात आणि सर्व शाळा ज्या झालेल्या आहेत त्या आपल्यासारख्या दात्यांच्या माध्यमातून या 100 शाळा झालेल्या आहेत. कुठच्याही शासनाच्या पैशातनं किंवा कुठच्याही निधीतनं या शाळा झाल्या नाही. प्रत्येकाने गावाच्या माध्यमातून असतील, त्या भागाच्या माध्यमातून असतील, पैसे गोळा करून या ठिकाणी त्या शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केलाय. काहीतरी आपल्या समाजासाठी देणं लागतं या दृष्टीने संतोष सावंत त्यांचा ग्रुप हा एकत्र आला आणि आपल्या शाळा डिजिटल करावं या दृष्टीने जे प्रयत्न करतायत ते वाखाणण्याजोगे आहेत. तसेच प्रयत्न आपल्या या तरुणांनी करणं फार गरजेचं आहे की नुसते व्हॉट्सअपवर चांगलं काहीतरी टाकण्यासाठी जसे प्रयत्न करतो चांगलं गावाचं कुठेतरी भलं होण्यासाठी पण या माध्यमातून करता येईल असं मला वाटतं. आपण ते कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मुळात ही स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशन ही संस्था ही रजिस्टर नाही सर. ही आम्ही 1989-1992 या दरम्यानच्या काळात जे इंजिनियर झालो आम्ही त्या इंजिनियर मुलांनी एक आता 20 वर्षानंतर व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जसं आपण ते रिनियन करतो त्यामध्ये आम्ही एकत्र आलो आणि नुसतं मग विनोदच पाठवायचे का तर काहीतरी वेगळं करूया या दृष्टीने आम्ही मग एक संकल्पना केली सर. ठीक आहे आपण काहीतरी सामाजिक याच्यामध्ये पडूया थोडस कारण समाजाचं देणं लागतो आपण. मग आम्ही काय करायचं तर शिक्षण क्षेत्रावर भर दिला कारण आम्ही ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं ते खूप खडतर होतं. अगदी इंजिनिअरिंग करताना पण म्हणजे असाच एसटीचा प्रवास तो फाटका पत्रा आणि मध्ये शर्ट फाटायचं त्या सीट्स फाटायच्या म्हणजे काम केलेलं असेल अभ्यास तोही फाटून जायचा अशा परिस्थितीत आम्ही तो अभ्यास केला तर येणाऱ्या पिढीला आपण काही नव्याने देऊ शकतो का तर या दृष्टीने आपण शिक्षण क्षेत्रात उतरावं असं आपण ठरवलं. आणि आता जर शिक्षणाचा दर्जा आपण जर विचार केला तर या मुलांना त्या शिक्षणाचा दर्जा मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा म्हणून आम्ही या डिजिटलकडे वळलो. थोडं कष्ट झाले कारण हा अभ्यासक्रम नव्याने आणताना किंवा समजवताना खूप त्रास झाला परंतु आता जसं ताई म्हणाल्या आपल्या बाई म्हणाल्या आपल्या शाळेच्या की आता जवळजवळ 100 शाळा डिजिटल झाल्यात आणि या डिजिटल झाल्यामुळे मुलांना ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे त्या आवडीने ते अभ्यास करायला लागले. म्हणजे आता आम्ही ज्या शाळांमध्ये आम्ही डिजिटल हे दिलंय अभ्यासक्रम दिलेला आहे आम्ही जाऊन पुन्हा एकदा बघतो तर पटसंख्याही वाढलेली म्हणजे आवड निर्माण झाली तर त्या मुलांना अशा पद्धतीने शिकलेलं खूप आवडतं तर अशा पद्धतीने मग आम्ही या कार्यात आता गुंतलो आहोत. तुमच्यासारख्यांची साथ मिळते आणि आमचा असा मानस आहे की कोकणाकडे जास्त लक्ष द्यायचंय. तरंदळेचे सुपुत्र व स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशन मुंबईचे पदाधिकारी संतोष सावंत बोलताना म्हणाले, तरंदळे गावातील विद्यार्थ्यांना शहरी शिक्षणा इतकेच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आवश्यक देणगी जमा केली आणि दर्जेदार सॉफ्टवेअर प्रणाली या शाळेत कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ही शाळा डिजिटल झाली आहे. आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मुलांना मिळणार आहे. गावचे आणि शाळेचे आपण देणे लागतो
या भावनेतून ही शाळा डिजिटल बनवून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे त्याने सांगितले. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.